नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत डिसेंबर महिन्यात होणारी आपली जी शेवटची जी एक्झाम आहे, म्हणजेच फायनल एक्झाम आहे, त्या फायनल एक्झाममध्ये आपल्याला कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, तर हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर माझे व्हिडिओ याच्या आधी मी 2-4 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही पहा। आणि चॅनलवर जर नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। सगळ्यात आधी आपल्याला इकडे ऑब्जेक्टिव्ह दिलेला आहे आणि इकडे प्रॅक्टिकल दिलेले आहे, असे आपल्याला 3 लेवल दिलेले आहे, लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3। तर यामध्ये बघा, तुम्हाला 15 ऑब्जेक्टिव्ह विचारलेले आहे आणि 35 प्रॅक्टिकल क्वेश्चन विचारलेले आहे, आणि इकडे तुम्हाला 1 घंट्याचा टायमिंग दिलेला आहे। तर तुम्हाला या एक्झाममध्ये पास होण्यासाठी कमीत कमी ऑब्जेक्टिव्हमध्ये 15 पैकी 6 मार्क असणं आवश्यक आहे, आणि प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला कमीत कमी 14 मार्क असणं आवश्यक आहे, म्हणजे 14 गुण, ठीक आहे। कारण प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असा दिलेला आहे आणि एकूण प्रश्नाची संख्या आपल्याला 50 विचारलेली आहे। तर तुम्ही 20 मार्कातसुद्धा एक्झाम पास करू शकता, टेन्शन घेऊ नका। हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत पहा। बघा, सगळ्यात आधी आपल्याकडे इकडे ऑब्जेक्टिव्ह आलेला आहे, तर ऑब्जेक्टिव्ह आपण पहिले सोडून घेऊया। मायक्रोसॉफ्टचा इंटरनेट एक्सप्लोरर हा सर्वात जास्त वापरला जाणारा ब्राउझर आहे म्हटलेला आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे। मायक्रो प्रोसेसरला CPU असेही म्हणतात म्हटलेलं आहे, तर याचं सुद्धा उत्तर बरोबर आहे। पुढीलपैकी स्टोरेज डिव्हाइस कोणते आहे म्हटलेलं आहे, तर पुढीलपैकी स्टोरेजचं डिव्हाइस हे हार्ड डिस्क आहे। कागदावरती आउटपुट निर्माण करण्यासाठी कॉम्प्युटर्सना प्रिंटर जोडता येतात म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे। रिकामी जागा ही युटिलिटी हार्ड डिस्क वरील कमी महत्त्वाच्या फाईल परवानगी दिल्यास नष्टही करते म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे डिस्क क्लीनअप। मायक्रोप्रोसेसर चिपचे प्रकार कसे आहेत म्हटलेलं आहे, तर बघा याचं उत्तर आहे यापैकी सर्व आहे। बघा, आपले ऑब्जेक्टिव झालेले आहे सोडून, त्यानंतर आपल्याला प्रात्यक्षिक सोडवायचं आहे। तर यामध्ये तुम्ही कोणताही क्वेश्चन कधीही सोडवू शकता, कुठलं यामधला कोणताही क्वेश्चन कोणत्याही टाइमला सोडवू शकता। त्यानंतर मी बघा प्रात्यक्षिक सोडवतो। पहिले हार्डवेअर फोल्डरमधून प्रिंटर डॉक्युमेंट फाईल हार्डवेअर होममधल्या इंडेक्समध्ये कॉपी करा म्हटलेलं आहे, तर हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, जी फाईल सांगितली तिला कॉपी करायचं आहे, तर तुम्ही इथून क्लिपबोर्डमधून सुद्धा कॉपी करू शकता। कॉपी करून घ्या आणि आपल्याला ते होममधल्या इंडेक्समध्ये कॉपी करायचं आहे म्हटलेलं आहे, तर एक स्टेप इथून बॅक जायचं आहे। तर होम फोल्डर दिलेला आहे त्याला ओपन करा डबल क्लिक करून, त्यानंतर इंडेक्स फोल्डरला सुद्धा डबल क्लिक करून ओपन करायचं आहे, आणि इथे कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे, किंवा इथून सुद्धा तुम्ही पेस्ट करू शकता, आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। फोल्डरमधून मॉनिटर PPTX फाईल कलरमधल्या अदरमध्ये कॉपी करा म्हटलेलं आहे, तर हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, मॉनिटर फाईलला सिलेक्शन करायचं आहे आणि याच्यातून तिला कॉपी करायचं आहे। तर बघा, इथून मी कॉपी करून घेतो, कॉपी झाली ती फाईल, त्यानंतर कशातनी पेस्ट करायचं आहे तिला कलरमधल्या अदर फोल्डरमध्ये। तर एक स्टेप बॅक जा इथून, कलर घ्यायचा इथून, त्यामध्ये अदरमध्ये जायचं आहे, आणि इथे कुठेही राईट क्लिक करून किंवा इथून क्लिपबोर्डमधून पेस्ट करायचं आहे, आणि आपलं उत्तर सबमिट करा। जे सर्वात आधी तुम्हाला जे क्वेश्चन येते तेच क्वेश्चन पहिले सोडवायचे आहे, आणि जे क्वेश्चन आपल्याला आठवत नाही आहे तर ते सगळ्यात शेवटी सोडवायचे आहे। सपोर्ट फोल्डरमधील abc.bmp फाईल कॉपी करा म्हणते, आणि होममधल्या इंडेक्स फोल्डरमध्ये पेस्ट करायची आहे, तर सपोर्ट फोल्डरमध्ये जायचं आहे। सपोर्ट फोल्डरमध्ये आल्यानंतर बघा आपल्याला आपल्याला काय करायचं आहे, ABC या फाईलला सिलेक्शन करायचं आहे आणि तिला कॉपी करून घ्यायचं आहे। बघा, इथून मी कॉपी करून घेतो, आणि कोणत्या फोल्डरमध्ये पेस्ट करायचं आहे तिला, होममधल्या इंडेक्समध्ये। तर बघा, होम फोल्डर एक स्टेप बॅकमध्ये जायचं इथून, त्यानंतर बघा इथे होम फोल्डर दिलेला आहे त्याला ओपन करा, त्यामध्ये इंडेक्स फोल्डर सांगितलेला आहे त्याला सुद्धा ओपन करायचा आहे, आणि इथे आपल्याला पेस्ट करायचा आहे ती फाईल।
आणि त्यानंतर तिला सबमिट करायचं आहे। दिलेल्या एमएस वर्ड डॉक्युमेंट मध्ये जेथे कॉस्ट शब्द आहे तेथे रेट हा शब्द डॉक्युमेंट मध्ये रिप्लेस करायचा आहे सगळीमध्ये, सगळ्या डॉक्युमेंट मध्ये। तर त्यासाठी आपल्याला एक क्लिक डॉक्युमेंट वर करायची आहे, त्यानंतर कंट्रोल प्लस ए ना ऑल सिलेक्शन होते, किंवा एडिटिंग मध्ये जाऊन तुम्ही सिलेक्ट मध्ये जाऊन सिलेक्ट ऑल सुद्धा करू शकता। त्यानंतर बघा आपल्याला रिप्लेस करायचं आहे तर रिप्लेस ऑप्शन हा एडिटिंगच्या ग्रुपमध्ये आहे, तर ते रिप्लेस हा ऑप्शन्स घ्या। फाइंड डॉटमध्ये आपल्याला हा पहिला शब्द टाकायचा आहे, कॉस्ट स्मॉल असेल तर स्मॉल घ्या, कॅपिटल असेल तर कॅपिटल घ्यायचा आहे। त्यानंतर रिप्लेस विथमध्ये आपल्याला कोणता शब्द रिप्लेस करायचा, रेट, तर रिप्लेस विथमध्ये क्लिक करा आणि ते रेट हा शब्द टाईप करायचा आहे। त्यानंतर रिप्लेस ऑल करायचा आहे, त्यानंतर येस करा, त्यानंतर ओके करा आणि मग त्याला क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कंटिन्युअस नंबरिंग फॉर्मॅटमध्ये लाईन नंबर ॲड करायचा आहे। बघा आता आपल्याला डॉक्युमेंटमध्ये लाईन नंबर द्यायची आहे, तर लाईन नंबर देण्यासाठी पहिले काय करायचं आहे बघा, पेज लेआउट या टॅबवर जायचं आहे, पेज लेआउट या टॅबवर जा। त्यानंतर बघा याच्यातने पेज सेटअपच्या ग्रुपमध्ये इथं लाईन नंबर दिलेला आहे, तर या लाईन नंबरच्या डाऊन ॲरोवर क्लिक करायचं आहे आणि याच्यातने खूप सारे ऑप्शन्स दिलेले आहे। आपल्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये म्हटलेलं आहे कंटिन्युअस, तर यातून कंटिन्युअस घ्यायचं आहे। बघा इकडे लाईन नंबर आलेले आहे सगळ्या डॉक्युमेंटला, आपल्याला कितीक लाईन त्यामध्ये ॲड झालेले आहे तर ते दिसत आहे आपल्याला, आणि त्यानंतर त्याला सबमिट करायचं आहे। दिलेल्या डॉक्युमेंटमधून पिक्चर कंटेंट कंट्रोल काढून टाका म्हटलेलं आहे, तर बघा या डॉक्युमेंटमध्ये कुठेतरी कंटेंट कंट्रोल दिलेला आहे, तर ते चेक करायचं आहे पहिले। बघा डाऊन करायचं आहे, पेजला खाली घ्या आणि बघा इथे कंटेंट कंट्रोल दिलेला आहे, त्याला त्याच्यावर क्लिक करायचं आहे। आता आपल्याला ते काढून टाकायचं आहे, तर काढून टाकण्यासाठी त्याच्यावर राईट बटन प्रेस करायचं आहे कुठेही, आणि त्यानंतर रिमूव्ह कंटेंट कंट्रोल घ्या इथून, बघा निघालेला आहे, आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये कॉलम बी नंतर अजून एक कॉलम इन्सर्ट करा म्हटलेला आहे, तर कॉलम बी नंतर घ्यायचं आहे, तर सीला सिलेक्शन करायचं आहे, सीला सिलेक्शन करा। त्यानंतर बघा इथं इन्सर्टचा ऑप्शन आहे सेलच्या ग्रुपमध्ये, डायरेक्ट या इन्सर्ट बटनावर क्लिक करायचं आहे। बघा एक नवीन कॉलम आलेला आहे आणि नंतर त्याला सबमिट करायचं आहे। सेल A2चा बॅकग्राऊंड कलर बदलून तो ब्लू करा, तसेच त्याला इटॅलिक इफेक्ट अप्लाय करायचा आहे। बघा सेल A2चा म्हटलेला आहे, तर कॉलमचा A घ्यायचा आहे आणि रोचा 2 घ्यायचा आहे। बघा इथं A2 आलेला आहे आणि नेम बॉक्समध्ये A2 आलेला आहे, तसेच त्याला काय काय करायचं आहे बघा, बॅकग्राऊंड कलर बदलून त्याला ब्लू करायचा आहे, बॅकग्राऊंड कलरमध्ये जा इथून आणि याच्यातून त्याचा कलर ब्लू करायचा आहे। बघा बॅकग्राऊंड कलर मी ब्लू केलेला आहे, त्यानंतर त्याला इटॅलिक इफेक्ट द्यायचा आहे, तर बघा फंडच्या ग्रुपमध्ये इथे इटॅलिक दिलेला आहे बोल्डच्या नंतर, तर इटॅलिक करून घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये अजून एक ब्लँक स्लाईड इन्सर्ट करा आणि मग फुल स्क्रीन करा म्हटलेलं आहे, तर बघा पहिले एक ब्लँक नावाची स्लाईड घ्यायचं सांगितलेलं आहे, तर न्यू स्लाईडमध्ये जा आणि इथून एक ब्लँक नावाची स्लाईड घ्यायची आहे, ब्लँक नावाची स्लाईड घेतली, त्यानंतर बघा मग फुल स्क्रीन करण्यासाठी बघा व्ह्यूमध्ये जायचं आहे आणि व्ह्यूमध्ये गेल्यानंतर फुल स्क्रीन करण्यासाठी इथून रीडिंग व्ह्यू हा व्ह्यू घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। दिलेल्या प्रेझेंटेशनमधील सर्व स्लाईड डिलीट करा म्हटलेलं आहे, तर सगळ्या स्लाईड आपल्याला डिलीट करायच्या आहे, तर आपण 1 बाय 1 सुद्धा करू शकतो किंवा एकाच वेळेससुद्धा करू शकतो। तर त्यासाठी काय करायचं आहे बघा, कोणत्याही एका स्लाईडवर क्लिक करा, त्यानंतर कंट्रोल प्लस ए न ऑल सिलेक्शन करायचं आहे आणि तुमच्या कीबोर्डवर डिलीटचं बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे सगळ्या स्लाईड डिलीट झालेल्या आहे, किंवा तुम्ही एकेकानं सुद्धा करू शकता आणि त्यानंतर त्याला सबमिट करायचं आहे। MS आउटलुकमध्ये इन प्रोग्रेस स्टेटस स्टुडंट प्री फायनल पेपर चेकिंग सब्जेक्ट आणि 50% पूर्णसोबत तयार करा म्हटलेलं आहे, तर आपल्याला काय बनवायचं आहे बघा, टास्क बनवायचं आहे, तर टास्क बनवण्यासाठी न्यू आयटममध्ये जायचं आहे, त्यानंतर याच्यातून टास्क घ्यायचा आहे, टास्क घेतला बघा आपल्याकडे इथे टास्कचा फॉर्म आलेला आहे, त्यामध्ये आपल्याला बघा ही माहिती फिलअप करायची आहे, तर स्टेटसमध्ये जाऊन आपल्याला इन प्रोग्रेस घ्यायचा आहे, तर स्टेटसमध्ये जा आणि इथून इन प्रोग्रेस नावाचा स्टेटस घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यातून सब्जेक्ट दिलेला आहे, तर सब्जेक्टला कॉपी करा कंट्रोल प्लस सी न आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे, सब्जेक्ट टाका, त्यानंतर 50% पूर्ण सोबत तयार करायचं आहे, तर याच्यातनी कंप्लीटमध्ये जा आणि इथून 50% पूर्ण करा
आणि त्यानंतर बघा सेवाने क्लोज करायचं आहे आणि नंतर आपल्याला ते उत्तर सबमिट करायचं आहे। खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा। नाव दिलेले आहे जगदीश मुंडे आणि कंपनीचं नाव दिलेलं आहे अल्फा हॉस्पिटल। तर बघा या दोघांचाही वापर करून आपल्याला कॉन्टॅक्ट बनवायचा आहे। तर न्यू आयटम मध्ये जा, इथून कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे। बघा कॉन्टॅक्ट मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे, तर व्यवस्थित नावाला कॉपी करा आणि फुल नेमच्या जागी नाव टाकायचं आहे। त्यानंतर कंपनीच्या जागी इथे कंपनीचं नाव सुद्धा टाकायचं आहे। त्यानंतर सेवाने क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर विचारलं आहे www.google.com या साईटला भेट देऊन ट्रॅव्हल्स अँड टुरिझम सर्च करा म्हटलेलं आहे। तर बघा पहिले गुगलच्या वेबसाईटवर जायचं आहे। तर याचं उत्तर 2 नंबरला दिलेलं आहे। दिलेल्या ब्राउझरमध्ये www.mapsofindia.com वेब पेज ओपन करा म्हटलेलं आहे। दिलेल्या ब्राउझरमध्ये म्हणत आहे। तर याचं उत्तर 1 नंबरलाच आहे। बघा आपलं लेवल 1 कंप्लीट झालेलं आहे। लेवल 1 मधले मी सगळेच क्वेश्चन सोडवलेले आहे। त्यानंतर बघा लेवल 2 सोडवायचं आहे। तर लेवल 2 मध्ये पहिले ऑब्जेक्टिव्ह आहे, रिकामी जागा डिस्क लेझर तंत्रज्ञानाचा उपयोग करतात म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्टिकल। सोनी कॉर्पोरेशनने तयार केलेल्या रिकामी जागा ह्या डिस्कची क्षमता 200 MB किंवा 720 MB असते म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर हायफाय डिक्स आहे। वेब स्पायडर्सना सर्च इंजिन असेही म्हटले जाते म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर चूक आहे। ही की दाबल्याने एखादे वैशिष्ट्य चालू किंवा बंद होते म्हटलेलं आहे। तर त्याचं उत्तर आहे टॉगल कीज। जगातील सर्वात मोठ्या नेटवर्कला रिकामी जागा म्हणतात म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर आहे इंटरनेट। पॅरलल पोर्टपेक्षा सिरियल पोर्टमधून डेटा अधिक जलद पाठवला जातो म्हटलेला आहे। तर याचं उत्तर चूक आहे। बघा आपलं लेवल 2 मधलं ऑब्जेक्टिव्ह झालेलं आहे। त्यानंतर लेवल 2 मधलं प्रॅक्टिकल सोडूया। सपोर्ट फोल्डरमधील क्वेश्चन फाईलचे एंट्री बिट बदलून हिडन करा म्हटलेलं आहे। तर बघा सपोर्ट फोल्डरमध्ये जायचं आहे। त्यानंतर क्वेश्चन फाईलला सिलेक्शन करा, राईट बटन प्रेस करायचं आहे त्यावर आणि त्यानंतर इथून प्रॉपर्टीजवर जायचं आहे। प्रॉपर्टीजवर जा, त्यानंतर बघा सगळ्यात खाली तर ॲट्रिब्यूट दिलेलं आहे। ॲट्रिब्यूट आपल्याला कोणतं घ्यायचं आहे, हिडन सांगितलेलं आहे तर ॲट्रिब्यूट आपल्याला हिडन करायचं आहे, हिडन करा। त्यानंतर अप्लाय करायचं आहे, त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। हार्डवेअर फोल्डरमधून मॉनिटर PPTX फाईल कलरमधल्या अदरमध्ये मूव करायचं आहे। तर हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे, तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं आहे। त्यानंतर मॉनिटर फाईलला सिलेक्शन करा। सिलेक्शन केल्यानंतर बघा इथून कट करून घ्यायचं आहे, कारण तिला मूव करायचं आहे। तर मूव करण्यासाठी कट हा ऑप्शन वापरायचा आहे। त्यानंतर कुठे करा म्हटलेलं आहे, कलरमधल्या अदरमध्ये। तर एक स्टेप बॅकमध्येच जा, कारण कलर फोल्डर इथेच दिलेला आहे बॅकमध्ये। बॅक गेल्यानंतर बघा इथं कलर फोल्डरला डबल क्लिक करून ओपन करा। त्यामध्ये अदर फोल्डरला सुद्धा डबल क्लिक करून ओपन करायचं आहे आणि इथे कुठेही राईट बटन प्रेस करून पेस्ट करा, किंवा इथून सुद्धा पेस्ट करू शकता तुम्ही, किंवा Ctrl+V ने सुद्धा पेस्ट करू शकता, कुठूनही करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। इमॅज फोल्डरमधून सर्व बिटमॅप फाईल्स इमॅजमधल्या बिटमॅप येथे कॉपी करा म्हटलेलं आहे। तर इमॅज फोल्डरमधून म्हणत आहे, तर इमॅज फोल्डरमध्ये जायचं आहे। त्यानंतर याच्यातनी बिटमॅप फाईल दिलेली आहे
तर बघा, अशा प्रकारचे चित्र जर असेल तर त्याला बिटमॅप म्हटले जाते, आणि अशा प्रकारचे चित्र जर येत असेल तर त्याला जेपीजी फाईल म्हटले जाते। तर बघा, याच्यात नाही बिटमॅप एकच आहे फाईल, तर तिलाच कॉपी करायचं आहे। सिलेक्शन करा, त्यानंतर इथून कॉपी करून घ्यायचं आहे, आणि कशात नाही पेस्ट करायचं आहे ते बघा। इमेजमधल्या बिटमॅप येते, तर ऑलरेडी आपण इमेज फोल्डरमध्ये आहो, त्यामधल्या बिटमॅपला ओपन करा आणि ते कुठेही क्लिक करून पेस्ट करायचं आहे। इथे पेस्ट करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सर्व मजकूर एकाच कॉलममध्ये स्प्लिट करायचे आहे। तर बघा, सगळ्या डॉक्युमेंटला पहिले सिलेक्शन करा। सिलेक्शन करण्यासाठी एक सिंगल क्लिक करा, सिलेक्टमध्ये जाऊन बघा, इथे सिलेक्ट ऑल करायचं आहे। सगळं डॉक्युमेंट आपलं सिलेक्शन झालेलं आहे। सगळं डॉक्युमेंट सिलेक्ट झाल्यानंतर बघा, आपल्याला एकाच कॉलममध्ये स्प्लिट करायचं आहे। तर एकाच कॉलममध्ये स्प्लिट करण्यासाठी बघा, पेज लेआउट या टॅबवर जायचं आहे। त्यानंतर त्यात नाही पेज सेटअपच्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला कॉलम्स घ्यायचं आहे। कॉलममध्ये जा आणि एकच कॉलममध्ये सांगितलं तर याच्यातून वन घ्यायचं आहे। बघा, एकाच कॉलममध्ये आलेलं आहे सर्व, आणि त्यानंतर त्याला सबमिट करायचं आहे। दिलेल्या डॉक्युमेंटमधून संपूर्ण टेबल काढून टाका म्हटलेलं आहे, तर संपूर्ण टेबलला इथून सिलेक्शन करायचं आहे। संपूर्ण टेबलला इथून सिलेक्शन करा, आणि टेबल काढण्यासाठी बघा, इथे आपण लेआउट या टॅबवर जायचं आहे। लेआउट या टॅबवर जा, त्यानंतर बघा, इथे डिलीट हा ऑप्शन दिलेला आहे, तर डिलीटमध्ये जा, आणि डिलीटमध्ये आपल्याला काय डिलीट करायचं आहे, टेबल। तर डिलीट टेबल हा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे आपलं टेबल आपला डिलीट झालेला आहे, आणि त्यानंतर त्याला सबमिट करायचं आहे। दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये दिलेला मजकूर एक कॉलम आणि 10 रोज असलेल्या एका टेबलमध्ये कन्वर्ट करायचा आहे। तर बघा, पहिले सिलेक्शन करून घ्या, जेवढा टेबल दिलेला आहे तेवढा बघा, इथे क्लिक करा आणि अशा प्रकारे सगळं टेबल सिलेक्शन करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, त्यानंतर टेबलमध्ये जा, आणि टेबलमध्ये गेल्यानंतर कन्वर्ट टेक्स्ट टू टेबल हा ऑप्शनवर क्लिक करायचा आहे, आणि त्यानंतर सिम्पली फक्त त्याला ओके करा, म्हणजे तुम्ही सगळा टेबल हा टेबलमध्ये कन्वर्ट झालेला आहे पूर्ण, आणि नंतर त्याला सबमिट करायचं आहे। कॉलम यफ हा A to Z म्हणजे स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट ऑर्डरमध्ये सॉर्ट करून एक्सेल डेटा अरेंज करा म्हटलेला आहे, तर कॉलम एफला म्हटलेला आहे, तर कॉलम एफला सिलेक्शन करा। त्यानंतर 60 पासून तर जेवढी दिलेला असेल तेवढाही डाटा पहिले सिलेक्शन करून घ्यायचा आहे, 45 पर्यंत एवढाच आहे, सिलेक्शन करून घेतला। आणि त्यानंतर बघा, एडिटिंगच्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला याच्यातनी सॉर्टमध्ये जायचं आहे, आणि कोणता सॉर्ट घ्यायचा आहे, A to Z म्हणजे स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट म्हटलेला आहे, तर स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट घ्यायचा इथून, आणि त्यानंतर त्याला सबमिट करायचं आहे। दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल रेंज A6 ते G6 SN4 ही सेल स्टाईल अप्लाय करा म्हटलेला आहे, A6 पासून ते G6 पर्यंत, तर A6 पासून सिलेक्शन करा इथून, तर G6 पर्यंत अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या। त्यानंतर सेलच्या इथं बघा, स्टाईल्स दिलेले आहे, तर स्टाईल्समध्ये जा, आणि सेल स्टाईलमध्ये गेल्यानंतर बघा, आपल्याला कोणती स्टाईल सांगितलेली आहे, SN4, तर याच्यातून SN4 ही सेल स्टाईल घ्यायची आहे, आणि त्यानंतर बाहेर क्लिक करून सबमिट करायचं आहे। दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फुटरमध्ये जंगल थीम टेक्स्ट टाईप करा, आणि ते सगळ्या स्लाईडला अप्लाय करा म्हटलेलं आहे, तर जंगल थीम आपल्याला सगळ्या स्लाईडला द्यायची आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे पहा, इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, त्यानंतर हेडर आणि फुटरमध्ये जायचं आहे, आणि याच्यातून फुटरला चालू करायचं आहे इथून राईट बटन प्रेस करून, आणि त्यानंतर बघा, जे नाव आपल्याला द्यायचं असेल फुटरमध्ये ते नाव मी इथून कॉपी करून घेतो Ctrl+C, आणि फुटरमध्ये ते नाव पेस्ट करायचं आहे Ctrl+V, त्यानंतर अप्लाय टू ऑल करा, कारण सगळ्या स्लाईडला द्यायचं आहे म्हणून, आणि नंतर त्याला सबमिट करायचं आहे। दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आणखी एक ब्लँक स्लाईड इन्सर्ट करा म्हटलेला आहे, आणि पहिली स्लाईड लपवा म्हटलेला आहे, तर बघा, पहिल्या स्लाईडला पहिली एक कोणती स्लाईड घ्यायची आहे, ब्लँक नॉज एक स्लाईड घ्यायची आहे, तर न्यू स्लाईडमध्ये जा, आणि याच्यातून ब्लँक नॉज एक स्लाईड घ्यायची आहे, आणि पहिल्या स्लाईडला लपवायचं आहे, तर पहिल्या स्लाईडला सिलेक्शन करा, आणि तिला लपवण्यासाठी स्लाईड शोमध्ये जायचं आहे टॅबमध्ये, आणि याच्यातून तिला हाईट करायचं आहे इथून, हाईट करा, आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे।
दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये पहिल्या स्लाइड मध्ये डोनट घ्यायचा आहे आणि त्याला 3D मध्ये कन्वर्ट करायचा आहे। तर बघा पहिल्या स्लाइडला क्लिक करा इथे, त्यानंतर डोनट घेण्यासाठी आपल्याला बघा इथूनही तुम्ही घेऊ शकता, ड्रॉइंगच्या ग्रुपमध्ये जाऊन इथे शेप दिलेले आहे, या शेपमधून तुम्ही बेसिक शेपमध्ये जाऊन इथून डोनट घ्यायचा आहे आणि ते ड्रॅग करायचं आहे, किंवा तुम्ही इन्सर्टमध्ये जाऊन इलस्ट्रेशनच्या ग्रुपमध्ये जाऊन सुद्धा घेऊ शकता, कुठूनही घ्या। त्यानंतर बघा त्याला 3D मध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर ते शेप आपण ड्रॉ केल्यानंतर बघा इथे फॉर्मॅट हा ऑप्शन्स आलेला आहे, म्हणजेच टॅब आलेला आहे, त्या टॅबमध्ये जा, त्यानंतर शेप इफेक्ट घ्यायचा आहे, त्यानंतर 3D मध्ये घ्यायचा आहे, आणि 3D मध्ये कोणताही घेतला तरी चालेल कारण इथं कोणतेही दिलेले नाही आहे, कुठलेही घ्या आणि नंतर त्याला सबमिट करायचं आहे। खालील माहितीअनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा म्हटलेलं आहे, इथं नाव दिलेलं आहे, कंपनीचं नाव दिलं आणि त्यानंतर जॉब टायटल दिलं, या सगळ्यांचा वापर करून आपल्याला एक कॉन्टॅक्ट बनवायचा आहे। तर सगळ्यात आधी न्यू आयटमवर क्लिक करा, त्यानंतर कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे आपल्याला, कॉन्टॅक्टमध्ये जायचं आहे, कॉन्टॅक्ट घेतला त्यानंतर बघा नाव दिलेलं आहे तर व्यवस्थित इथून नाव कॉपी करा आणि फुल नेमच्या जागी फुल नेम टाकायचं आहे, कंपनीच्या समोर कंपनीचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर इथे जॉब टायटल दिलेलं आहे तर जॉब टायटलला कॉपी करा आणि जॉब टायटलच्या पुढे जॉब टायटल टाकायचं आहे, त्यानंतर बघा सेवाने क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। दिलेल्या ईमेल अकाउंटमधून इनबॉक्स फोल्डर ओपन करा आणि 6 डिसेंबर या दिवशीचा मेल ओपन करा म्हटलेला आहे, तर ईमेल अकाउंटमधून इनबॉक्स फोल्डर ओपन करा म्हटलेला आहे, तर इनबॉक्स फोल्डर बघा तर याचं उत्तर 4 नंबरला आहे। दिलेल्या वेब पेजवरील न्यू मेसेज विंडो ओपन करा आणि विंडोमध्ये BCC रिसीव बॉक्स ॲड करा म्हटलेला आहे। तर याचं उत्तर सुद्धा शेवटी दिलेलं आहे, सगळ्यात शेवटी बघा आपलं लेवल 2 सुद्धा कंप्लीट झालेलं आहे। तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल जर नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरेच असे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील MSCIT संदर्भातले। तर त्यानंतर बघा लेवल 3 मध्ये जायचं आहे, लेवल 3 मध्ये पहिले ऑब्जेक्टिव्ह सोडूया, डिजिटलपासून ॲनलॉगमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला डीमॉड्युलेशन हे नाव आहे म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे। रिकामी जागा ही काचेची एक बारीक तार असून तिच्यामधून 100 GB पर्यंत वेग असलेल्या प्रकाशाच्या तरंगयुक्त शलाका जात असतात म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे फायबर ऑप्टिकल केबल। बायनरी नंबरिंग मध्ये 0 व 1 ला प्रत्येकी 1 बीट म्हटले जाते म्हटलेलं आहे, त्याचं उत्तर बरोबर आहे, त्यानंतर सबमिट करायचं आहे। आणि त्यानंतर आपले शेवटचे 7 क्वेश्चन राहिलेले आहे प्रॅक्टिकलचे, तर ते सुद्धा सोडवूया आपण, अजून आपल्याकडे 28 मिनिटाचा टायमिंग उरलेला आहे। सपोर्ट फोल्डर मधील न्यूज फाईल उघडा म्हणते आणि पहिल्या ओळीत वर्ड न्यूज टाइप करा आणि फाईल सेव्ह करा, त्यानंतर फाईलला बंद करा म्हटलेलं आहे, तर बघा कशातून म्हटलेलं आहे, सपोर्ट फोल्डर मधून म्हणत आहे, तर सपोर्ट फोल्डर मध्ये जायचं आहे, न्यूज फाईलला डबल क्लिक करून ओपन करायचं आहे, ओपन केलं त्यानंतर बघा त्यातनी काय टाईप करायचं आपल्याला, वर्ल्ड न्यूज टाईप नाव करायचं आहे, हे या नावाला मी कॉपी करून घेतो Ctrl+C न आणि त्यातनी ते पेस्ट करतो, पेस्ट केलेलं आहे, फाईलमध्ये जायचं आहे, त्यानंतर सेव्ह करा म्हटलेलं आहे, तर इथून सेव्ह करा फाईलमध्ये जाऊन आणि क्लोज करण्यासाठी इथं बघा क्लोजचं बटन दिलेलं आहे, इथून क्लोज करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये डेट सेल नंतर डेट पिकर कंटेंट कंट्रोल समाविष्ट करा म्हटलेलं आहे, डेटच्या नंतर म्हटलेलं आहे, तर डेट सेलच्या नंतर क्लिक करा, त्यानंतर बघा आपल्याला याच्यातनी काय करायचं आहे,
डेट पिकर कंटेंट कंट्रोल घ्यायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला डेव्हलपर या टॅब मध्ये जायचं आहे आणि इथून आपल्याला डेट पिकर कंटेंट कंट्रोल घ्यायचा आहे. बघा इथे आहे दिलेलं, इथून घ्या आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. योग्य फंक्शनचा उपयोग करून सर्व विद्यार्थ्यांचे ॲव्हरेज मार्क कॉलम यम मध्ये कॅल्क्युलेट करा म्हटलेलं आहे. तर सगळ्या विद्यार्थ्यांचा ॲव्हरेज काढायचा आहे आपल्याला कॉलम यम मध्ये. तर कॉलम यम मध्ये क्लिक करायचं आहे. ॲव्हरेज काढण्यासाठी बघा समजा फंक्शनमध्ये जा आणि याच्यातून ॲव्हरेजचं फंक्शन घ्यायचं आहे आणि ज्या संख्येमधून बघा आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे त्या मी संख्येला सगळ्या संख्येला सिलेक्शन करत आहोत. 50 पासून तर 51 पर्यंत, 51 पासून 50 पर्यंत आणि नंतर एक एंटर करा. बघा पहिल्या विद्यार्थ्याचा ॲव्हरेज निघालेला आहे. बाकीच्यांचा काढण्यासाठी इथे कोणत्यातनी डॉटवर कर्सर ठेवा हा आणि त्याला खाली असं ओढत न्यायचं आहे आणि कर्सर सोडून द्या आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये मॅजिक कॅफे या हेडिंगला एक हायपरलिंक इन्सर्ट करा म्हणते आणि ती www.magickafe.com या वेब पेजला जोडायचं आहे. तर मॅजिक कॅफे या नावाला सिलेक्शन करायचं आहे. सिलेक्शन केलं त्यानंतर इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. इन्सर्ट टॅबमध्ये जा, त्यानंतर लिंकच्या ग्रुपमध्ये इथं हायपरलिंक दिलेला आहे. हायपरलिंक घ्यायची आहे आणि कोणती लिंक जोडायची आहे ती व्यवस्थित कॉपी करून घ्या इथून Ctrl+C न आणि तिला या ॲड्रेसच्या बॉक्समध्ये पेस्ट करायचं आहे Ctrl+V न आणि त्यानंतर ओके करा आणि मग आपल्याला ते उत्तर सबमिट करायचं आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 3 अतिरिक्त स्लाईड ॲड करा म्हटलेलं आहे. तर 3 नवीन स्लाईड घ्यायचे आहे. 1, 2 आणि 3 तीन नवीन स्लाईड घेतल्या. त्यानंतर काय म्हटलेलं पहा, पहिल्या स्लाईडमध्ये स्माइली फेस शेप इन्सर्ट करायचा आहे. तर पहिल्या स्लाईडमध्ये जायचं आहे. शेप घेण्यासाठी बघा इथं ड्रॉइंगच्या ग्रुपमध्ये जाऊन सुद्धा इथून सुद्धा शेप तुम्ही घेऊ शकता किंवा इन्सर्ट या टॅबवर जाऊन तुम्ही इलिस्ट्रेशनच्या ग्रुपमध्ये जाऊन सुद्धा शेप घेता येते. आणि आपल्याला कोणत्या नावाचं शेप घ्यायचं आहे, स्माइली फेस नावाचं, तर याच्यातून स्माइली फेस नावाचं शेप घ्यायचं आहे पहिल्या स्लाईडमध्ये. बघा अशा प्रकारे घ्यायचं आहे. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, शेप तर घेतलेला आहे मी. त्यानंतर कॉपी पेस्ट ऑप्शनचा वापर करून हा शेप इतर सर्व स्लाईडवर पेस्ट करा म्हटलेला आहे. तर याला कॉपी पेस्ट करायचं आहे तर सिलेक्शन करून घ्या इथून Ctrl+C ने सुद्धा याला कॉपी करता येते किंवा होम टॅबवर जा आणि क्लिपबोर्डच्या ग्रुपमध्ये इथून सुद्धा तुम्ही त्याला कॉपी करू शकता. दुसऱ्या स्लाईडमध्ये जाऊन इथून पेस्ट करायचं आहे. तिसऱ्या स्लाईडमध्ये जा, पेस्ट करा. चौथ्या स्लाईडमध्ये जाऊन पेस्ट करायचं आहे. सर्व स्लाईडमध्ये जाऊन मी पेस्ट केलेलं आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, प्रेझेंटेशन स्लाईड सॉर्टर व्ह्यूमध्ये व्ह्यू करा म्हटलेलं आहे. तर व्ह्यूमध्ये जायचं आहे आणि याच्यातून स्लाईड सॉर्टर व्ह्यू घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला सबमिट करायचं आहे. कॅलेंडरमध्ये मॅरेज रिसेप्शन हा सब्जेक्ट आणि हॉटेल ओबेरॉय या लोकेशनला 13 जानेवारी 2011 इव्हेंट क्रिएट करा म्हटलेलं आहे. तर बघा आता आपल्याला इव्हेंट बनवायचा आहे. तर इव्हेंट बनवण्यासाठी न्यू आयटममध्ये जा. त्यानंतर अपॉइंटमेंट घ्यायची आहे, अपॉइंटमेंट घ्या. त्यानंतर ऑल डे इव्हेंट चालू करायचा आहे आणि जो सब्जेक्ट दिला असेल तो सब्जेक्ट कॉपी करून घ्या इथून आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे. त्यानंतर हा जो लोकेशन दिला आहे तो लोकेशन कॉपी करा आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाकायचं आहे. त्यानंतर डेट दिलेली आहे तर ती डेट कॉपी करा आणि डेटमध्ये डेट टाकायची आहे, टाकलेली आहे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि या एक्झामचा आपला सगळ्यात शेवटचा क्वेश्चन राहिलेला आहे ते सुद्धा आपण सोडून घेऊ. बघा काय म्हटलेलं आहे, दिलेल्या वेबपेजमध्ये स्काईप नेम माय स्काईप आणि पासवर्ड Skype10 देऊन साइन इन करा म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर 3 नंबरला आहे. सॉरी 4 नंबरला आहे. त्यानंतर त्याला सबमिट करायचं आहे. बघा आपली संपूर्ण एक्झाम सोडून झालेली आहे आणि आपल्याकडे अजून सुद्धा 20 मिनिटाचा टायमिंग आहे. त्यानंतर बघा एंड एक्झामिनेशनवर क्लिक करायचं आहे. येस करा, पुन्हा येस करायचं आहे. त्यानंतर पुन्हा तर बघा आपल्याला 47 मिळालेले आहे 50 पैकी. तर आपलं एक ऑब्जेक्टिव्ह चुकलेलं आहे. पाहूया चेक करून कोणता आहे. तर
डिजिटल पासून ॲनालॉग मध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला डिमॉड्युलेशन हे नाव आहे म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर होतं चूक। बघा तुम्हाला तिथं मी मेंशन करील। त्यानंतर या व्हिडिओला इथेच संपू, भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये।